आजही 24 तास एक पाऊल पुढे। आता बस जेवढे आता जेवढे बाया समोर उभे आहेत तेवढे त्यांनी उभं राहावं, या बाजूला पण आणि या बाजूला पण। आता कोणाला बसा बसा करू नका आणि उभे राहा सांगू नका। जेवढे उभे आहेत तेवढे उभे राहा, बाकीच्यांनी उभे राहू नका। आणि पुन्हा गोंधळ घालू नका। इतके लोक सगळे जण आलेले आहेत, सगळे शांतपणे बसलेले आहेत, फक्त तुमच्या गोंगाटाने यांना फक्त सगळ्यांना त्रास होतोय, याची कल्पना आहे का तुम्हाला? उद्या सकाळी माझी जळगावच्या कोर्टामध्ये केस आहे। कसली केस आहे अजून मला कळलं नाही, एवढ्या केसेस टाकून ठेवले, 89 केसेस आहेत माझ्यावरती, राज्य सरकारने टाकले आहेत, आमच्यावरतीच टाकणार। कारण आम्ही मराठी मुलांबद्दल बोलतो ना, आम्ही महाराष्ट्राबद्दल बोलतो, मराठी माणसाबद्दल बोलतो ना, त्याच्यामुळे आमच्यावरती केसेस। मला काही फरक पडत नाही या केसेसचा, कितीही केसेस टाका काय मला काय फरक पडतो। खरे गुन्हे केले त्यांच्यावरती एवढे केसेस आहेत, त्यांचं अजून काही सिद्ध नाही झालं, माझं कुठून सिद्ध होणार आहे? आणि काय गुन्हा केला मी? माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना सर्वप्रथम नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे। जे उद्योगधंदे येतील त्याच्यामध्ये माझी मराठी मुलंच लागली पाहिजेत, परप्रांतातली मुलं लागता कामा नयेत। हे बोलणं माझ्या महाराष्ट्रामध्ये हा गुन्हा, याच्यावरती केसेस टाकता तुम्ही माझ्यावर? महाराष्ट्रामधल्या रेल्वे परीक्षा, महाराष्ट्रामधल्या नोकऱ्या, ज्या माझ्या महाराष्ट्रातला माझा तरुण तुम्ही सर्वजण तुम्ही वणवण फिरता आहात, तुम्हाला नोकऱ्या हव्या आहेत, तुमच्या महाराष्ट्रात निर्माण होत आहेत आणि बाहेरच्या प्रांतांमधनं मुलं येत आहेत आणि इकडे परीक्षा देऊन त्यांना नोकऱ्या देताय तुम्ही, आणि याच्यावरती मी जर समजा आंदोलन केलं तर माझ्यावर केसेस टाकता, त्या मुलांवर नाही? हे याच्या आधीही केलं, याच्या पुढेही करीन। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आस्थापनांच्या बाहेर, प्रत्येक दुकानांच्या बाहेर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत। ठीक आहे, चुकीची गोष्ट आहे, जा गुजरातमध्ये, जा तामिळनाडूमध्ये, जा कुठच्याही प्रांतामध्ये, त्यांच्या दुकानांवरती त्यांच्या भाषेतल्या पाट्या असतात। आमच्या महाराष्ट्रात का नाही? आणि त्याच्यावरती मराठी जर तुम्हाला ते नाव लिहायचं असेल तर मोठं ठळक मोठं नाव लिहिलं पाहिजे तुम्ही। तो कायदा आहे जो मी कायदा बोलून दाखवला, तो कायदा बोलून दाखवला तरी माझ्यावरती तुम्ही केसेस टाकता? मोबाईल फोनवरती आपण फोन उचलल्यावरती समजा आपला फोन बिझी लागला, समोरचा कोणतरी बोलत असेल, त्यातून पहिली येणारी अनाउन्समेंट ही माझ्या महाराष्ट्रात मराठीत झाली पाहिजे। ही काय मी चुकीची गोष्ट बोललो काय? लावा गुजरातमध्ये फोन, गुजरातमध्ये फोन लावा, पहिली लाईन गुजराती येते। तामिळनाडूमध्ये फोन लावा, पहिली लाईन तामिळमध्ये येते। महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आणि माझ्या महाराष्ट्राच्या माझ्या भाषेला, मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं, किंबहुना स्थानच नाही द्यायचं। मी ही गोष्ट अजिबात खपवून घेणार नाही, घेतली नाही, घेणार नाही। या महाराष्ट्रामधला पहिला मान हा मराठी मुलांचा असेल, मराठी भाषेचा असेल, मराठी माणसाचा असेल, बाकीचे नंतर।
आणि मला कोणी देश एकसंघ राहावा वगैरे उपदेश करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. देशाला मीही मानतो, पण मी पहिला प्रथम मी कडवट मराठी आहे. हजार वर्षापूर्वीची आमची मराठी भाषा, ज्याच्यावरती इतक्या आमच्या संत परंपरेने इतके संस्कार केलेले आहेत, ती आम्ही फक्त काही जण बोलताकडून नाकारायची. आता पोलीस परीक्षांमध्ये देखील नवीन कायदे आणतायत नोकऱ्यांमध्ये, म्हणे याच्या पुढे तुम्ही परीक्षा हिंदी भाषेत किंवा उर्दू भाषेत देऊ शकता. का? महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये जे आमचे सगळे पोलीस बांधव आहेत हे लागणार असतील ते 100% मराठीच लागले पाहिजेत. उद्या प्रत्येक खात्यामध्ये तुम्ही बाहेरच्या राज्यातली माणसं आणाल, मग इथल्या मुलांनी काय करायचं? इथली मुलं अशीच तडफडणार? मी मागे तुम्हाला आता त्या मागच्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे हरलेले आहेत, हे राज्यकर्ते हरलेले आहेत, मनातून आतून हरलेले आहेत. यांच्याकडे फक्त एकच आहे गोष्ट, ते हत्यार उपसतील, त्याला बळी पडू नका. आणि मी हे तिथे बोललो, माझ्या सभेमध्ये, अमरावतीच्या सभेमध्ये बोललो. आणि आत्ता 2 दिवसापूर्वी हा मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला गेला मुंबईमध्ये. आरक्षण झी 24 तास एक पाऊल पुढे.